आणि म्हणून कुठच्या चौकशीला मी घाबरत नाही. पहिल्या दिवशीच मी जाहीर केलं होतं मी संपूर्ण सहकार्य यांना करणार, त्यामध्ये सहकार्य मी करतो ही माझी भूमिका आहे. भारतीय जनता पक्षामध्ये अनेक मंडळींची नावं तुमच्याकडे संग्रही आहे, त्यांना कुठं नोटीस येत नाही, त्यांना काही सांगितलं जात नाही, फक्त तिकडे गेले की धुतलेल्या वॉशिंग मशीन सारखे स्वच्छ होतात. माझी तर मागणी अशी आहे आपल्या अनुषंगाने त्या डिपार्टमेंटला की त्या सरकारला की तुमचं टार्गेट मी आहे की नाही, मला नोटीस दिली की नाही. अँटी करप्शन ब्युरोच्या माध्यमातून माझ्या मालमत्तेविषयी मला 4 महिन्यापूर्वी नोटीस आली होती, त्या चौकशीला मी सामोरं गेलो आणि त्या अनुषंगाने स्थानिक विकास निधीमधून जी कामं आम्ही दिली होती 13 वर्षांमध्ये, तिथले असलेले जे ठेकेदार, तिथले असणारे सरपंच आणि तिथले असलेले संबंधित यंत्रणा त्यांना सुद्धा त्या ठिकाणी नोटिसा देण्यात आल्या. जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 2200 लोकांना नोटिसा देण्याची नोंद माझ्याकडे निश्चितपणे आहे. आणि मग त्या अनुषंगाने माझा खासगी सरकारी पीए आहे सुभाष मलप त्यालासुद्धा नोटीस देण्यात आली, अनेक नोटिसा देण्यात आल्या. त्यानंतर ते अधिकारी स्वतः रत्नागिरीला आले, त्या ठिकाणी माझं वडिलोपार्जित जुनं घर आहे त्याची मोजमाप करण्यात आली. त्यानंतर माझं स्वतःच्या मालकीचं 30 वर्षापूर्वीचं हॉटेल आहे व्यवसाय म्हणून, त्याची मोजणी करण्यात आली. आणि नंतर 10 वर्षापूर्वी मी माझं स्वतःचं घर बांधलं, ते त्याच्यावरती 25 लाख रुपये बँकेचं कर्ज आहे, त्यालाही नोटीस आली, त्याची मोजमाप केली आणि एवढं करून थांबले नाही. आजच सकाळी ते रत्नागिरीमध्ये माझी पत्नी अनुजा तिला नोटीस आली, माझे मोठे बंधू सख्खे दीपक साळवी त्यांना नोटीस आली आणि माझी मोठी वहिनी अनुराधा साळवी तिला नोटीस आली. म्हणजे कुटुंबातल्या माझ्या 3 सदस्यांना अशा तऱ्हेच्या नोटीस आलेली आहे. आणि 20 तारखेला सोमवारी सकाळी 11 वाजता त्यांना अलिबागच्या कार्यालयामध्ये हजर राहण्यासंबंधीची नोटीस त्यांनी दिलेली आहे. दुर्दैवी बाब आहे असं माझं या ठिकाणी हे मत आहे. मी पहिल्या वेळ जाहीर केलेला आहे, सर्वसामान्य कुटुंबातला सर्वसामान्य शिवसैनिक बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने आमदार झालेला आहे. आणि राजन सावी काय आहे हे संपूर्ण माझ्या मतदारसंघाला माहिती आहे, जिल्ह्याला माहिती आहे आणि शिवसेनेला माहिती आहे. आणि म्हणून कुठच्या चौकशीला मी घाबरत नाही. पहिल्या दिवशीच मी जाहीर केलं होतं मी संपूर्ण सहकार्य यांना करणार, त्यामध्ये सहकार्य मी करतो ही माझी भूमिका आहे. नाही, हे सत्य आहे, कारण वैभव नाईकना पहिली नोटीस आली, दुसरी नोटीस मला आली आणि तिसरी नोटीस नितीन देशमुखना आली. म्हणजे जे आज शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेबांबरोबर जे आमदार राहिलेले आहेत त्यांना नोटीस देण्याचं काम मी करत आहे. भारतीय जनता पक्षामध्ये अनेक मंडळींची नावं तुमच्याकडे संग्रही आहे, त्यांना कुठं नोटीस येत नाही, त्यांना काही सांगितलं जात नाही, फक्त तिकडे गेले की धुतलेल्या वॉशिंग मशीन सारखे स्वच्छ होतात आणि आम्ही फक्त दोषी अशा त्याची भूमिका ही सरकारने घेतल्याचं निश्चित करण्याचा आम्ही निषेध करत आहोत. एकनाथ खडसेने देखील काल सभागृहामध्ये कृषी मंत्र्यांनी पक्ष प्रवेश का केला या संदर्भात वक्तव्य केलं, केवळ दबाव आणि नोटिसांची भीती यामुळे संपूर्ण झाल्या असं देखील. सत्ताधीश आहेत केंद्रामध्ये, राज्यात त्यांचं सरकार आहे, सर्व यंत्रणा ज्या केंद्रीय यंत्रणा तपासणार त्यांच्या ताब्यामध्ये आहेत आणि म्हणून अशा पद्धतीने त्रास द्यायचा प्रयत्न आम्हा सर्व मंडळी केला जातो आहे. पण निश्चितपणे भविष्यातल्या कालखंडामध्ये ही असलेली महाराष्ट्र जनता त्यांना जागा दाखवून देईल अशा तर माझं मत आहे. पहिला एक मुद्दा आपल्याला अनेक स्पष्ट करतो प्लीज. माझी आई वय वर्ष 83, आज गेले 2 आठवडे बेडवरती आहे, तिची परिस्थिती आज एकदम बिकट आहे. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा मी स्वतः अधिवेशनाच्या काळामध्ये हजर राहण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मी अधिवेशनामध्ये हजर राहून त्या न्याय द्यायचा प्रयत्न. याचा अर्थ वंदनीय शिवसेना प्रमुख आणि उद्धव साहेबांबरोबर आम्ही प्रामाणिकपणाचा निर्णय त्या त्यावेळेला घेतलेला. खरं म्हणजे मला नोटीस यायलाच नाही पाहिजे होती, आली नोटीस, नोटीसला सामोरं गेलो आम्ही. पण माझी तर मागणी अशी आहे आपल्या अनुषंगाने त्या डिपार्टमेंटला की त्या सरकारला की तुमचं टार्गेट मी आहे की नाही, मला नोटीस दिली की नाही, मग माझ्या माध्यमातून माझ्या कुटुंबाला तुम्ही त्रास देऊ नये,
नंतर माझ्या भागातले असणारे जे स्थानिक ठेकेदार आहेत, स्थानिक सरपंच आहेत, त्यांना त्रास देऊ नये आणि त्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी माझ्या घरी येऊन माझ्या घराची मोजपट्टी केल्याचं दुःख निश्चितपणे मला आहे. आपण स्वतः माध्यमातून लोकांना दाखवलेलं आहे. अशा तऱ्हेचं काम हे सरकार करतंय आणि म्हणून सरकारला माझा शाप आहे असं स्वतःचं माझं मत या ठिकाणी.